के आमदार समीर कुनालवार द्वारा शहर के मोहता स्कूल में पूरग्रस्तों को मदद किया गया। इस उपक्रम के तहत जीवनावश्यक वस्तुओं का भी वितरण किया गया। इस किट में आसपास के सभी जीवनावश्यक वस्तुओं का वितरण किया गया था। इस समय कुल 1800 पूरग्रस्त को आमदार समीर कुनावार इनके हाथों सामग्री भेंट की गई। इस किट में आसपास सभी जीवन आवश्यक वस्तुओं का वितरण किया गया। इनमें कुल 1800 पूरग्रस्त को आमदार समीर कुनावार इनके द्वारा दिए गए। इस समय में शहरी 1000 पूर्ग्रस्तों को और ग्रामीण 8000 पूर्ग्रस्त लोगों की मदद का हाथ दिया गया और भी आवश्यक मदद का आश्वासन इस वक्त आमदार समीर कुनावार ने दिया है। आमदार समीर कुनावार यांच्याकडून हिंगणघाट शाळेतील मोहता शाळेत पूर्ग्रस्तांना मदत न होय तर कर्तव्य असा एक कार्यक्रम आखलेला आहे। एकूण जवळपास हिंगणघाट क्षेत्रातल्या म्हणजे 1000 पूर्ग्रस्तांना ही मदत दिली जात आहे। याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूची मदत आमदार समीर कुनावारकडून दिली जात आहे। पूरग्रस्तांना मदत न होय तर कर्तव्य हा उपक्रम समीर कुनावार आमदार हिंगणघाट यांच्याकडून मोठा शाळेत राबविला जात आहे। पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत केली जात आहे तेव्हा आजीकडून विचारूया, आजीचं काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे आमदाराबद्दल? आमच्या आमदाराबद्दल फार चांगले विचार आहे, त्यांनी फार चांगली आम्हाला मदत केलेली आहे, त्यांचे आम्ही आभारी आहे। आपण किती समाधानी आहे, जनतेला काय संदेश देणार? जनतेला काय म्हणणार आहे या मदतीबद्दल? काय मदतीबद्दल धन्यवाद देऊन राहिलो आम्ही आणि आम्हाला गरिबांना इतकी मदत केली हे त्यांनी फार आभार केले आमच्यावर। एकूण समीर कुनावारने या मदतीचा हात दिला त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहे? हो ना, आम्ही समाधानी आहोत। आम्हाला थोडं फार काहीतरी मिळालं अशी अपेक्षा होती आम्हाला, का आमच्या घरात पाणी घुसलं होतं त्यामुळे आम्हाला या मदतीचा हात मिळाला। मदत दिया आपको, आपको क्या कहना है समीर कुनावारने मदत के बारे में? बहुत मदद दी है। समीर कुनावार के बारे में जनता को क्या बोलना है आपका? नहीं, जय जयकार बोलनी है, जय जयकार बोलनी है। एकूणच समीर कुनावार बद्दल लोक जयकार करताना दिसत आहे। पूरग्रस्त सेंटरवर आलो तेव्हा आमच्याबरोबर एक छोटा बालक आहे, याच्या कुटुंबाला मदत मिळाली आहे, त्या छोट्या बालकाकडून विचारूया काय म्हणणं, काय म्हणणं आहे दादा? समीर कुनावार भाऊनं आम्हाला 12-13 दिवस जेवण दिले आणि खूप काही केलं आमच्यासाठी। आम्ही त्यांचे ताईनं आम्हाला कुपन दिले, किराणा दिला, आमचा खूप आभारी आहे। आला मोठा शायद तेव्हा आमदार कुनावार यांनी काय मदत केली एका छोट्या बालकाकडून विचार घ्या काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? आमदार साहेब आमच्या घरी आले होते फुल पाण्याच्या पे, काय मदत केली होती पाण्याच्या वेळेस? जेवण वगैरे किती वेळ दिलं होतं? पुष्कर आलं दिलं, पुष्कळ वेळा जेवण दिलं। आता हे मदत जे भेटली, हे जे मदत भेटली, किराणा भेटला, याच्याबद्दल काय म्हणशील? धन्यवाद। आपण पुन्हा आलो आहोत तेव्हा एका आजीला विचारूया काय म्हणणं आहे तिथं, का आजी काय म्हणणं आहे समीर कुनावार बद्दल? काय किती किती मदत केली समीर कुनावार? जीवनावश्यक वस्तू कसं 2 महिने ते 3 महिने पूर्ण एवढी समीर आमदार आपले समीर कुनावार देत आहेत, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आता? आपण आणखी एका मदतग्रस्तांना विचारूया समीर कुनावार बद्दल काय म्हणणं आहे किंवा या मदतीबद्दल काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे पूर्ण घर पूर्ण पुरामध्ये वाहून गेलं होतं, त्याबद्दल आम्हाला खा प्यायला काहीच नव्हतं, आमचं पूर्ण धन्यवाद गेलं होतं, तर समीर कुनावारजीनं आम्हाला ह्या सामायन दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो आम्ही। झालं, आपण पूरग्रस्तांना समीर कुनाकडून मदत दिली जात आहे त्या मोठ्या शाळेत आला आहोत, तेव्हा पूरग्रस्तांकडून विचारून घ्या काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? आमचे समीर कुनावार खूप चांगले आहे आणि खूप मदत वगैरे करून राहिले पूरग्रस्त लोकांना छानपैकी, आणि सर्व व्यवस्था वगैरे सर्व करून देऊन राहिले, जेवणाचं पण जेवण पण दिलं त्यांनी 8-15 दिवस पूरग्रस्त लोकांना। आता काय म्हणणं आहे आपल्याला, हे मदत मिळाली आहे, जीवनावश्यक वस्तू मिळाली आहे म्हणजे येणाऱ्या सणाच्या वेळेस, तुमचं काय म्हणणं आहे आता? सर्व काही तर आता सर्व व्यवस्थित करून देऊन राहिले, आता सर्व व्यवस्थित करून देऊन राहिले आम्हाला, जसं काही पूरग्रस्त आमच्या घरी पाणी वगैरे आलं होतं तर त्या लोकांना सर्व व्यवस्थित करून देऊन राहिले, आता तर समस्या दूर करून राहिली थोडी थोडी। समीर कुनावार बद्दल काय म्हणणं आहे किंवा जनतेला काय म्हणणं आहे समीर कुनावार बद्दल, काय बोलणार तुम्ही? आमचे नेते चांगले आहे, छान आहे म्हणते समीर कुनावार। एकूणच जनता जी आहे समीर कुनावार बद्दल ना आनंदी आहे किंवा त्यांनी केलेल्या मदतीबद्दल समाधानी आहे, असंच काय या पूरग्रस्त सेंटरवर आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा दिसून राहिलेला आहे। जात आहे तिथे तेव्हा आपल्याकडे एक ताई आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या काय काय म्हणणं आहे, आपल्याला मदत मिळाली समीर कुनावारकडून, समीर कुनावार बद्दल काय म्हणणं आहे?
आम्हाला पैसे मिळाला, अन्नधान्य मिळालं, किट म्हणजे किराणा सगळं मिळालं, आमचं पूर्ण म्हणजे जे काही आहे इच्छा ते पूर्ण आम्हाला मिळाली. म्हणजे एकूण समीर कुणावर बद्दल काय म्हणणं आहे किंवा कुठली किती समाधानी आहे आपण? पूर्ण समाधानी आहे. एकूणच आपण प्रत्येक कुटुंबाला विचारत आहोत किंवा मदतग्रस्तांना विचारत आहोत, मदतग्रस्त जे आहे समीर कुणावरच्या कार्यापासून आणि केलेल्या मदतीपासून जे आहे खूप समाधानी आणि आनंदित दिसत आहे, अशीच काही या परिसरात दिसत आहे.